मिलिंद देवरा वर्षा निवासस्थानी दाखल, थोड्याच वेळात शिंदे गटामध्ये पक्षप्रवेश. दक्षिण मुंबईतून उमेदवारी मिळणार नसल्यानं देवरा नाराज, विकासाच्या मार्गावर जातोय. देवरांची प्रतिक्रिया. मिलिंद देवरा यांच्या पक्षप्रवेशाबाबत अद्याप मला माहिती नाही, पण ते पक्षप्रवेश करणार असतील तर त्यांचं स्वागत करतो. मुख्यमंत्री शिंदेची प्रतिक्रिया. भारत जोडो न्याय यात्रेला भाजपा आणि त्यांचे सहकारी पक्ष घाबरले. लक्ष वळवण्यासाठी यंत्रणांची भीती दाखवून आमच्या काही सहकाऱ्यांना सोबत घेत आहेत, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची टीका. महायुतीच्या तिन्ही पक्षांमध्ये मोठे पक्षप्रवेश होणार, पक्षप्रवेशाचे हादरे महाराष्ट्राला दिसतील. देवरांच्या राजीनाम्यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची प्रतिक्रिया. मिलिंद देवरा यांना माझ्या शुभेच्छा, भाजपसह मित्रपक्ष आता काँग्रेसमय झालेत. देवरांच्या पक्षप्रवेशावरून सुप्रिया सुळेंचा टोला. अमरावतीमधल्या महायुतीच्या बैठकीला जाणार नाही, सध्या आमची भूमिका तटस्थ, वाट पाहू नाहीतर गेम करू, बच्चूकडूंचा इशारा. हिंमत असेल तर नवा पक्ष काढा, कुणी दुसऱ्याच्या बापाचा तर कुणी काकाचा पक्ष चोरतो. संजय राऊतांचा शिंदेसह अजित पवारांवर हल्लाबोल. ठाकरेंनी घरामध्ये बसून राज्य मागे नेलं म्हणून आम्ही त्यांना पलटवलं, सत्तेस आणि बाळासाहेबांचे विचार विकणाऱ्यांनी टीका करू नये, मुख्यमंत्री शिंदेंचा पलटवार. संजय राऊतांची इंद्रिय निकामी झाल्यानं बेताल वक्तव्य, आयोगानं शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाला दिलं बघावं, अन्यथा राऊतांच्या डोळ्याच्या मोतीबिंदूचं ऑपरेशन आम्हाला करावं लागेल, अमोल मिटकरींचा पलटवार. शंकराचार्यांबाबतचं नारायण राणेंचं वक्तव्य हिंदूंच्या भावना दुखावणारं, भाजपनं 22 जानेवारीच्या आधी हिंदूंची माफी मागावी, संजय राऊतांची मागणी. मंत्री नारायण राणेंविरोधात पुणे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेसचं आंदोलन, राणेंच्या शंकराचार्यांबाबतच्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ काँग्रेस आक्रमक. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी शिंदे गट आणि भाजपमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता, निलेश राणेंचा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर दावा. कुणाचीही जात काढणं आपली संस्कृती नाही, सामाजिक स्वास्थ्य बिघडणार नाही याची काळजी घ्यावी, मावळ्यांच्या जातींचा उल्लेख केल्यानं भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचा भुजबळांना सल्ला. भुजबळांना डोकं राहिलं नाही, भुजबळ मंत्रिमंडळ आणि राज्याला कलंक, सरांगेंचा भुजबळांवर जोरदार हल्लाबोल. उद्धव ठाकरेंची वरळीमध्ये मंगळवारी दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद, ठाकरे नार्वेकरांच्या निकालाची चिरफाड करणार, संजय राऊतांची माहिती. मराठा समाजाच्या सर्वेक्षणासाठी पुणे मनपाची टीम सज्ज, 1005 कर्मचाऱ्यांवर सर्वेक्षणाची जबाबदारी, प्रत्येकी 15 कर्मचाऱ्यांमागे एका पर्यवेक्षकाची नियुक्ती.